विद्यापीठ नष्ट झाल्यानंतर ती भारतामध्ये संतांनी केली. ज्या संतांचा उल्लेख केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. त्यातला पहिला संत आहे बाबासाहेबांनी जे तीन गुरु मानले त्यातला आहे बुद्ध. बुद्ध प्राचीन भारतातला गुरु, त्यानंतर कबीर मध्ययुगातला गुरु, आता हे दोन्ही गुरु आणि तिसरे महात्मा ज्योतिराव फुले आधुनिक काळातले गुरु, हे तिन्ही ओबीसी आहेत. एकही शेड्यूल कास्ट नाही आहेत. बाबासाहेबांचे तिन्ही गुरु ओबीसी आहेत. तिन्ही गुरु ओबीसी जरी असले त्या तिघांनाही बाबासाहेबांनी पाहिलंसुद्धा नव्हतं किंवा त्या गुरुंनी त्यांना शिकवलंसुद्धा नव्हतं. पण त्यांच्याकडनं का प्रेरणा घेतली बाबासाहेबांनी, त्याचं कारण आहे त्या तिघांचाही विचार हा मानवतावादी विचार आहे आणि म्हणून तो बाबासाहेबांनी त्याला आपला गुरु मानलं. कबीर आणि रविदास आपले काही चर्मकार कार्यकर्ते असतील त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे. कबीर आणि रविदासांनी बुद्धाला गुरु मानलेला आहे. अनेक त्यांच्या दोह्यामध्ये निबाण आणि बुद्धाचे धम्मपदातल्या गाथा आलेल्या आहेत आणि म्हणून कबीर म्हणतात साधू की जात ना पूछिए पूछिए उसका ज्ञान, तलवार की धार को देखिए पड़ा रहने दो मैन. म्हणजे साधूची जात विचारू नका, त्याची गुणवत्ता विचारा, त्याची योग्यता बघा आणि त्याला गुरु माना. आणि पुढे काय म्हणतात की जाती पाती मानू नका, जात बघू नका, सगळा मानव एक आहे हे कबीराने सांगितलं. कबीर खडा बाजार लिए लुकाटी हात, जो के घर अपना चलो हमारे साथ, जो आपला घरदार सोडून या चवळीत सामील होईल तो माझा माणूस आहे. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की सगळ्या नद्या जसं महासागराला मिळाल्यानंतर या नदीचं पाणी त्या नदीचं पाण्याचं सांगता येत नाही, तशा जाती या बुद्ध संघात विलीन झाल्यानंतर अमुक जातीचा तमुक जातीचा हे सांगता येत नाही, हेच विचार कबीराने मांडले. कबीर आणि रविदासाने बुद्धाला गुरु मानला आणि म्हणून भारतीय संविधान हे रविदासांच्या विचारांवरती कसा आधारित आहे तर रविदासान म्हणाले ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न, छोटे बड़े सम सम बसे रहे रविदास प्रसन्न. म्हणजे समता स्वतंत्र बंधुभाव आणि न्यायावर आधारित समाज रचना निर्माण करणं ही आमच्या संतांची भूमिका होती. तीच महाराष्ट्रामध्ये नामदेव ते तुकाराम या संतांनी जी सामाजिक धार्मिक क्रांती केली त्याच आधारावरती छत्रपती शिवाजी महाराजांची राज्य क्रांती करून आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जातीला का एकत्र केलं ह्याला कारण होतं संतांचा विचार. आज या ठिकाणी कामगारांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, रामदेव पीर बाबा, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या जयंती महोत्सव साजरा करीत आहोत. त्यामागचा एकच उद्देश आहे सर्व सरकारी बिनसरकारी कार्याच्या बाबतीतून कोणते कोणते परिश्रम घेतलेले आहेत, कोणते कोणते कामाची देण केलेली आहे आपल्यासाठी, त्यांचे काय योगदान आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांचं काम त्यांचं कार्य त्यांचा पूर्ण जीवनपट यांच्यापर्यंत पोहोचावा हा त्यामागचा एक उद्देश असतो आणि तो सफल झालाय असं मी आपल्यास या ठिकाणी नमूद करतो. जय जी जी दक्षिण विभाग या विभागामध्ये आपण प्रत्येक वर्षी महापुरुषांच्या जयंत्या साजरा केल्या जातो. मला वाटतं 2007 या ठिकाणी आमच्या वडलोबाजी लोकांनी आमच्या हातात या कार्यक्रमाची सूत्र दिली आणि तिथपासून आजपर्यंत अति उत्साहाने हा कार्यक्रम होत असतो आणि प्रत्येक कामगाराला ह्याच्यातून प्रोत्साहन दिलं जातं, कामगारांचे सत्कार केले जातात, कामगारांच्या मुलांचे सत्कार केले जातात. यावर्षी कोविडचा काळ असल्यामुळं मध्यंतरी होणार की नाही जयंती होणार की नाही हा विषय होता, पण काळाची लाटी झाल्यामुळे जयंतीचा कार्यक्रम झाला पण हे दोन सत्कार घेता आले नाही. जे मुलांचे आम्ही घेतो आणि रिटायरमेंट कामगारांचे सत्कार घेतो हे घेता आले नाही. बंधूंनो आमचा उद्देश असाच आहे की महापुरुषांच्या विचारांची धारा ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ह्या उदाहरणाने आमच्या वाडवडिलांनी आमच्या जवळ हा कार्यक्रमाची सूत्र हातात दिली आणि तीच पुढे आमच्या भावी पिढीच्या हातात असतील आणि ते पुढे सांभाळतील एवढंच बोलून मी ते थांबतो. जय आम्ही आज संपन्न केलं आहे आणि या कार्यक्रमाचा संपूर्ण ऑफिस कामगार कर्मचारी अधिकारी म्हणून खरोखरच सहकार्य
त्याबद्दल मी जयंत यांच्या माध्यमातून त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. आणि यापुढील देखील असेच कार्यक्रम आपल्या वडिलांना राबवले असे आमच्या जयंत उत्सव कमिटीचे सर्वांना निंदीदार विनंती आहे. एवढं सांगितलं महाकरुण कथा गौतम बुद्ध कवी माता रमाई माता हिमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि सर्व महामान्यवरांनी अभिवादन करतो. मी प्रतिवर्षप्रमाणे मला इथं बरेच दिवस लागले आणि चांगल्या प्रकारे आम्ही करतो आणि ह्याच्या पुढे पण आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही पुसतो आणखी जोराने करू हा आम्ही हे करतो आणि जे मी